आज या ठिकाणी ही जी विहीर आपल्याला दिसते, ज्या विहिरीच्या काठी आपण उभे आहोत, हे बाबुळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणची विहीर आहे. या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की विहीर हे लक्ष्मींदर भट्ट यांनी या विहिरीच्या रवणीवरती बसून ज्ञानभास्कर नावाच्या संस्कृत स्तोत्राची रचना केलेली आहे. आणि ती रचना करत असताना त्याच्यामध्ये ते वर्णन जे परमेश्वराचं करत होते, ते वर्णनाची रचना करत असताना त्या विरहामध्ये ते बेशुद्ध होऊन पडत असत. आणि मग त्यांना या ठिकाणचा जो पुजारी आहे तो त्यांना येऊन उठवत असे, मग ते भिक्षेला जात असत, भिक्षा करून भोजन करत असत. अशा प्रकारे त्यांनी या विहिरीच्या काठी ज्ञानभास्कर स्तोत्राची रचना केलेली आहे. सुमारे 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या ज्ञानभास्कर स्तोत्रामध्ये परमेश्वराविषयीची करुणा त्यांनी भाकलेली आहे. हे परमेश्वरा, तू या जीवाचं संसारतापासून संसारताप जीवाचे हरण करणारा आहेस, जीवांना मोक्ष देणारा आहेस, जीवांना संसारचक्रापासून सोडवणारा आहे, अशा या परमेश्वराला मी वंदन करीत आहे. असे प्रकारे या श्लोकाची रचना करून त्यांनी या ठिकाणी ज्ञानभास्कर नावाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे. मानभाव संस्कृत साहित्यामध्ये या ग्रंथाचं स्थान एक वेगळं स्थान आहे. असा हा ग्रंथ या बाबुळगावच्या ठिकाणी या विहिरीच्या रवणीवरती विरहे लक्ष्मीधर भट्टांनी तयार केलेला आहे. सर्वज्ञ श्री.